मला तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढीच मला माहिती आहे. मी पण माध्यमांमधनंच हे ऐकलं आहे की त्यांना नोटीस आली आहे, ती कशाकरता आली हे मला माहिती नाही. ईडीचा काही आमचा संबंध नाही, ईडी ही स्वतंत्रपणे काम करते. त्याच्यामुळे ती जर आली असेल त्यांना तर त्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे. त्यांची काही चूक नसेल तर त्यांनी घाबरण्याचंही कारण नाही आहे. त्यामुळे याला सूडबुद्धी वगैरे, आता ईडीमध्ये चौकशा चालू असतात, चौकशांमध्ये जर एखाद्याचं नाव आलं किंवा एखाद्याचं ट्रान्झॅक्शन दिसलं किंवा एखाद्या ट्रान्झॅक्शनशी संबंध दिसला तर ते नोटीस देतात, विचारतात, योग्य असेल तर सोडतात, नसेल तर कारवाई करतात. त्यामुळे याचा कुठला भाजपशी संबंध आहे, आमच्याशी संबंध आहे म्हणून मी सांगितलं की मला देखील माध्यमातून जी माहिती मिळाली आहे यापेक्षा जास्त माझ्याकडेही माहिती नाही, त्यामुळे मी याच्यावर कमेंट करणार नाही. अमित शहा, नरेंद्र मोदी त्यांच्यावरती ज्या प्रकारची टीका केली होती की ईव्हीएम संदर्भात आंदोलन सुरू केलं होतं आणि हे आम्ही करू नये, विरोधकांची मोड बांधू नये म्हणून आमच्यावरती दबावतंत्र आणलेलं आहे आणि भाजपा सीबीआयचा वापर एका कार्यकर्त्याप्रमाणे करते असं त्यांनी आरोप केले. ते काही आरोप करू शकतात? आरोप करायला या देशामध्ये कोणाला थांबवलंय का? लोकशाही आहे, ज्याला जो आरोप करायचा तो करू शकतो. जो खरा असेल त्याला घाबरण्याचं कारण नाही आहे, चूक असेल तर त्याला भोगावं लागेल. माझ्याजवळ याची पूर्ण काही माहिती नाही, त्यामुळे मी याच्यावर कुठलंही रिॲक्शन देण्याचं कारण नाही आहे. कायदा आणि सुव्यवस्था जे हातात घेतील ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कडक कारवाई केलीच जाईल. असे बाळ नांदगावकर मार्फत राज ठाकरे यांच्याकडे संदेश पाठवण्यात आला होता की त्यांना इन्क्वायरीची नोटीस येईल आणि या सरकारचं सगळ्यात मोठं जे हत्यार आहे ते म्हणजे त्यांच्या विरोधात जे जे कोणी बोलतील त्यांचा आवाज दाबणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. ही नोटीस त्याच्यातला असणारा भाग म्हणून मी त्या ठिकाणी मी मानतो आहे. एक गोष्ट मला वाटतं याच्यानंतर व्हेरी क्लिअर होते असं मी त्या ठिकाणी मानतो आहे की ज्यांना ज्यांना सिरियस राजकारण करायचं आहे त्यांनी आपलं स्वतःचे आर्थिक व्यवहार हे अत्यंत स्वच्छ असले पाहिजेत हा एक संदेश त्याच्यामधला जातो आहे. आणि ज्यांचे ज्यांचे आर्थिक व्यवहार स्वच्छ नाहीत त्यांना त्यांना कधी नाही काळी राजकारणामधली सत्ताधारी मंडळी हे नोटीस काढून दबाव आणू शकतात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं उरलेल्या जे राजकारणामध्ये आहेत येणार आहेत त्या सगळ्यांनी आपले आर्थिक व्यवहार पूर्णपणे व्यवस्थित ठेवले पाहिजे हे त्यांनी लक्षात घ्या. से अध्यक्ष राज ठाकरे को ईडी द्वारा नोटिस भेजी गई है, कहीं ना कहीं विपक्षी नेताओं का आवाज़ दबाने का प्रयत्न है, डराने का एक प्रयास किया जा रहा है. जिस तरह से राज ठाकरे ने मोदी जी और भारतीय जनता पार्टी के खिलाफ भूमिका ली थी, नतीजे के बाद भी उनकी भूमिका वही रही, आगामी विधानसभा कुछ ही दिनों में घोषित होने वाले हैं, ऐसे समय पर नोटिस भेजना ये स्पष्ट होता है कि कहीं ना कहीं दबाव निर्माण करने का काम सरकार कर रही है. देश भर में विपक्ष के लोगों पर ईडी सीबीआई का दुरुपयोग करके उन्हें फंसाया जाना, उनके ऊपर दबाव निर्माण करना, कहीं ना कहीं बहुत सारे लोगों को डरा कर अपने पार्टी में लेना, ये सारी चीज़ें देश की जनता ने देखा है. हमें लगता है चुनाव से पहले इस तरह की नोटिस लोगों को दबाने डराने के लिए निकाली गई है. महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. आम्ही सगळे NGOs मुंबईच्या राज्याच्या बाकी सगळे पक्ष आहेत, पॉलिटिकल पक्ष आहेत, ते करत आहेत. त्यांना कुठेतरी थांबवण्याचं हा सगळा षडयंत्र आहे. या नवीन भारताचे नवीन हिटलर जर कोणी असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. ज्या पद्धतीने रासाहेबांनी एक लढा उभा केलेला आहे या हुकुमशाहीच्या विरोधात, EVMच्या विरोधात विरोधी पक्षाला एकत्र आणण्याचं काम रासाहेबांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे 56 इंचाची छाती घाबरलेली आहे. आणि म्हणून ED असेल किंवा CBI असेल, सध्या जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झालेले आहेत, जे स्वायत्त संस्था त्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता झालेले आहेत, त्यांच्यामार्फत अशा पद्धतीने एक सुडाचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडनं होत आहे.